चलो तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ सेकंड यामधील लेसन नंबर 2 पायथागोरस थिअरम हे प्रकरण पाहणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला पायथागोरस थिअरम जो आहे तो अतिशय साधा सोपा आहे, जो आपण मागील येथेपासून पाहत आलेला आहोत. कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग 90 कोणासमोर बाजू म्हणजेच कर्ण हायपोटेन्यूस. कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग साइड. स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड म्हणजे काय पहा, हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. हायपोटेन्यूस 90 कोणासमोरील बाजू ए सी स्क्वेअर इक्वल टू साइड वन पहिली बाजू ए बी स्क्वेअर प्लस दुसरी बाजू बी सी स्क्वेअर. आणि या थिअरमचा उपयोग करून आपण कोणत्याही दोन बाजूंची किंमत दिली असता कर्णाची किंमत काढू शकतो, किंवा एक कर्ण आणि एक बाजू दिली असता राहिलेल्या बाजूची किंमत काढू शकतो. त्याचा उपयोग आपल्याला आता बऱ्याच वेळा करायचा आहे, परंतु या ठिकाणी कमीत कमी दोन बाजूंची किंमत माहिती असावी लागते. त्याच वेळेस आपण पायथागोरसच्या थिअरम नुसार राहिलेल्या तिसऱ्या बाजूची किंमत काढू शकतो. परंतु सर्वात महत्वाचं हा जो थिअरम वापरायचा आहे तो फक्त काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे एक कोन 90 अंशाचा असला पाहिजे. तर आता याच थिअरमवर आधारित काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर पाहता या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 यामधील 8 क्रमांकाचं उदाहरण आहे. पहा, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टॅंगल हूज लेंथ इज 35 सेंटीमीटर. 8 क्रमांकाचं उदाहरण आहे. लेंथ इक्वल टू 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ 12 सेंटीमीटर. तर त्यांनी विचारलं डायगोनल ऑफ रेक्टॅंगल म्हणजेच एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे, रुंदी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या कर्णाची लांबी काढा. तर न विसरता व्यवस्थित आकृती काढायची, आकृती महत्वाची आहे. आकृती काढल्यानंतर उदाहरण सोडवणं अतिशय सोपं असतं, म्हणजे त्याला मार्क असो अथवा नसो. तर पहा, आता हा ए बी सी डी हा रेक्टॅंगल म्हणजेच आयत आहे. त्याच्या एका बाजूची लांबी आहे 35 सेंटीमीटर, लांबी आहे 35 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 12 सेंटीमीटर. रुंदी आहे 12 सेंटीमीटर. तर आपल्याला डायगोनल म्हणजे 90 कोनासमोर आलो, आयताचा कर्ण म्हणजे समोरासमोरील शिरोबिंदू जोडून तयार होणारी रेषा म्हणजेच तो डायगोनल म्हणजेच कर्ण, किंवा बीडी हा सुद्धा कर्ण आहे. तर आता या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी माहिती दिली की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रेक्टॅंगल. मग आता हा रेक्टॅंगल आहे म्हणजे त्याचा प्रत्येक कोन 90 अंशाचा. सो इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. सो बाय
पायथागोरस थ्योरम हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजेच काय एसी स्क्वेअर इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर म्हणजेच एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर ज्यांची किंमत दिली नाही त्या आहे तसंच बाजू मांडायची एबीची किंमत दिली आहे 12 आणि बीसीची किंमत दिली आहे 35 चा वर्ग एसी वर्ग बरोबर 12 चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 144 35 चा वर्ग 1225 एकक स्थानी 5 असताना वर्ग करण्याची साधी सोपी पद्धत आहे बघा 35 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे एकक स्थानी 5 आहे म्हणजे याच्या बद्दल 25 मांडायचं आणि हा 3 अंक तीनच्या पुढे आपण 1 2 3 म्हणत असताना तीनच्या पुढे 4 म्हणतो म्हणून 3 4 12 म्हणजे एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आपण 35 म्हणजे एकक स्थानी 5 असल्यानंतर वर्ग काढू शकतो त्यासाठी एकक स्थानी 5 असल्यानंतर त्यांचं वर्ग पाठ करण्याची आवश्यकता नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचतो त्याची बेरीज करायची एसी वर्ग बरोबर 5 4 9 4 2 6 2 1 3 आणि 1 1369 आणि त्यानंतर आता वर्ग म्हणून काढायचे दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणून काढून दोन्ही बाजूंच टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणून काढायचे एसी वर्गाचा वर्ग म्हणून एसी त्यानंतर 1369 आता लगेच आपल्या लक्षात येत नाही की 1369 कशाचा वर्ग आहे तर ती शोधण्याची साधी सोपी पद्धत तर या ठिकाणी आता 35 वर्ग 1225 म्हणजे नक्कीच हा अंक जो आहे तो 35 पुढच्या संख्येचा हा वर्ग असणार आहे 35 पुढे या ठिकाणी काय आता एकच स्थानी काय आलेले 9 आलेले या ठिकाणी पहा 35 पुढे अशा संख्या शोधायच्या की त्यांची एकच स्थानचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी परत त्याच्या एकच स्थानी 9 आला पाहिजे म्हणजे समजा आपण 36 घेतलं आता 36 म्हणल्यानंतर 36 गुणिले 36 म्हणजे ते एकच स्थानचा गुणाकार काय होतोय 6 गुणिले 12 म्हणजे 2 येते म्हणजे 36 नसणार परत 37 37 गुणिले 37 7 गुणिले 7 37 49 म्हणजे 9 येते आणि या ठिकाणी सुद्धा 9 आहे मग 37 गुणिले 37 गुणाकार करून पाहायचं 37 गुणिले 37 7 4 49 7 1 25 3 7 21 7 2 3 3 9 10 11 9 6 3 1379 आणि जर आपला हा वेळ वाचवायचा असेल तर ठराविक वर्ग संख्या आल्यानंतर ते लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे 1369 कायचा वर्ग आहे जो 37 ते लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपला आता हे उत्तर काय तुम्हाला 37 त्यानंतर सर्वात शेवटी महत्वाचा जो प्रश्न विचारलाय फाइंड द डायग्राम ब्रेक कॅलेंडर म्हणजे डायग्रामची नावे आपण विचारली त्याचं उत्तर न विसरता सर्वात खाली राहायचं डायगोनल इक्वल टू 37 आणि युनिट सेंटीमीटर त्याला अंडरलाईन किंवा या पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी खाली लिहायचं म्हणजे एकदम साधं सोपं जे उदाहरण आहे पायथागोरस थेरमवर आधारित ते आपण पाहिलेलं आहे त्यानंतर अशाच प्रकारचं थोडासा बदल असेल 9 नंबरचं एक उदाहरण आहे पहा तुम्हाला एक आकृती दिलेली काटकोन त्रिकोणाची आकृती दिली आहे पी आर एस हा जो आहे तो 90° त्यानंतर एम बिंदू दिलेला आहे आणि काय माहिती सांगितली पण एम ट्रायंगल पी आर एम पी आर क्यू
एंटेंगल पी आर क्यू, एम इज मिड पॉइंट ऑफ साइड आर क्यू, म्हणजे जेवढं आर एम अंतर आहे तेवढंच एम क्यू अंतर आहे, ही माहिती दिली. मग ते ना विसरलंय काय सांगितले, एन ट्रायंगल पी आर क्यू एम मिड पॉइंट आहे, एवढा अंतर येऊ शकतो. सो आर क्यू इक्वल टू एम क्यू, कशावर लिहिलं, एम हा मध्यबिंदू आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले अँगल पी आर क्यू इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, त्यानंतर हा मोठा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, ही त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी काय शोधायला सांगितले, दे प्रूव दॅट पी क्यू स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 PM² + 3 RQ² पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 PM² - 3 PR² - 3 PR² - 3 PR² ते आपल्याला शोधायचं आहे. तर साधं सोपं पहा, या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे, आणि शिवाय 90° चा उल्लेख आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरसचं थिअरम आपण वापरणार आहोत. आपण थिअरम होतो परंतु ते यावर्षी नाही. तर पाहता या ठिकाणी सुरुवातीला काय पाहिजे, तर आपल्याला पी क्यू स्क्वेअर आणायचं. मग पी क्यू कोणत्या ठिकाणी रेषा आहे, म्हणजे काय त्रिकोण पी आर क्यू ची डायगोनल आहे, पी आर क्यू चा डायगोनल आहे. मग या ठिकाणी आपण पायथागोरस थिअरम वापरून पी क्यू वर आपण आणू शकतो. मग बाय पायथागोरस थिअरम, हे तुम्ही पूर्ण शब्द लिहा, बाय पायथागोरस थिअरम पी क्यू स्क्वेअर इक्वल टू कर्ण वर्ग, त्रिकोण कोणता आहे पी आर क्यू, आणि ते सुरुवातीला आपण लिहिले, परत डबल याची आवश्यकता नाही. पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर क्यू वर्ग, म्हणजे पायथागोरसच्या थिअरमनुसार आपण हे लिहिलेले. परत एक आपल्याला जो एक उत्तर आणायचं त्याच्याकडे पाहिजे, पी क्यू वर्ग जे पाहिजे ते आपल्याला आलेले, त्यानंतर पी आर स्क्वेअर, इथं पी आर स्क्वेअर पाहिजे ते सुद्धा आलेले, आणि आर क्यू वर्ग, परंतु आपल्याला काय पाहिजे पी एम वर्ग पाहिजे. आर क्यू वर्ग आहे परंतु आपल्याला काय पाहिजे पी एम, म्हणजे आर क्यू निघून गेला पाहिजे आणि त्याच्याऐवजी काय आलं पाहिजे पी एम हा रेषाखंड आला पाहिजे. पी एम रेषाखंड कोणत्या त्रिकोणामध्ये आहे, तर पी आर एम या रेषाखंडामध्ये आहे. पहा मग आता या त्रिकोणाची निवड करायची, मग हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल, कारण का एक कोण 90° आहे. मग आता या त्रिकोणाचा विचार करायचा, पी आर एम इन ट्रायंगल पी आर एम बाय पायथागोरस थिअरम काय लिहू शकतो आपण, पी एम स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर, म्हणजे पाहता या ठिकाणी आपण सुरुवातीला मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थिअरम वापरले, परत या लहान त्रिकोणामध्ये लहान त्रिकोण का निवडला, तर आपल्याला या ठिकाणी हे समीकरण मिळालं, पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग आणि आर क्यू वर्ग. पी क्यू वर्ग आपल्या उपयोगाचा आहे, पी आर वर्ग उपयोगाचा आहे, परंतु आर क्यू वर्ग उपयोगाचं नाही. त्याच्याऐवजी त्याच्या संबंधित दुसऱ्या रेषाखंडाचं नाव आपण लिहायचं, पण कोणतं लिहायचं, तर आपल्याला पाहिजे पी एम. पी एम कोणत्या त्रिकोणाचा भाग आहे, पी आर एम. पी आर एम कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर पायथागोरस थिअरम या ठिकाणी आपण वापरू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला पहा, पी एम पाहिजे तर पी एम आले, पी आर ची पण आवश्यकता आहे, आणि आर एम. आता हे आर एम ज्याला झालं, पण आर एम आपल्याला आता नकोय. मग आर एम काय,
आर क्यू चा निम्न आहे हे सुरुवातीला त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी आर एम जे आहे ते आर क्यू चा निम्न आहे कारण का एम हा मध्यबिंदू आहे मग आपण या ठिकाणी लिहू शकतोय आर एम बरोबर एक छेद दोन आर क्यू दोन म्हणजे आपण आता या आर क्यू काढायचे मग या आर क्यू ची किंमत या ठिकाणी आपण आर एम च्या जागेवर मांडल्यानंतर ते पुढे समीकरणाच्या स्वरूपामध्ये येणार आहे मग आता ही जी दोन क्रमांकाची किंमत आहे या समीकरणामध्ये वापरायची तर वाटल्यास आपण दोन क्रमांक घेऊयात आणि हे तीन फ्रॉम टू अँड थ्री आता पी एम आय तसंच बरोबर पी आर पी एम स्क्वेअर पी आर स्क्वेअर आदी आता आर एम आर एम बरोबर काय किंमत काढली आपण एक छेद दोन आर क्यू एक छेद दोन आर क्यू आणि हा संपूर्ण कंस करायचा मग वर्ग त्यानंतर पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार आर क्यू वर्ग आता चार चार आहे कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू शकतोय संपूर्ण कंसाला चार ने बनायचं संपूर्ण कंसाला चार ने बनल्यानंतर चार पी एम वर्ग बरोबर चार पी आर वर्ग आधी त्याला चार ने बनल्यानंतर काय होते पहा एक छेद चार गुणिले चार चार एक चार चार एक चार म्हणजे फक्त शिल्लक राहते एक म्हणजेच आर क्यू वर्ग आर क्यू वर्ग आता आपण आर क्यू ची किंमत या ठिकाणी मांडायची म्हणजे फक्त आर क्यू इथे एका बाजूला राहिले पाहिजे राहिले सर्वांचं पक्षांतर चार पी एम वर्ग वजा चार पी आर वर्ग बरोबर आर क्यू वर्ग ते मिळालं चार नंबरचं इक्वेशन मग आता चार नंबर मध्ये जी किंमत मिळाली इक्वेशनची एक नंबर मध्ये मांडायची म्हणजेच फ्रॉम वन अँड फोर आर क्यू ची किंमत त्या मध्ये मांडायची मग काय सुरुवातीला पी क्यू स्क्वेअर आहे तसंच बरोबर पी आर स्क्वेअर आहे तसंच अधिक आर क्यू आर क्यू स्क्वेअर ची किंमत काय चार पी एम वर्ग वजा चार पी आर वर्ग त्यानंतर आता जसं पाहिल्या पद्धतीने आपल्याला समीकरण करायचं पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग वजा चार पी आर वर्ग याच्यापुढे कोएफिशियंट म्हणजे सहगुण काय असणार म्हणजे एक असतो मग एक वजा चार वेगळे चिन्ह वजा बाकी तीन आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या चार आहे एक पेक्षा म्हणून त्याचं चिन्ह वजा तीन पी आर वर्ग अधिक चार पी एम वर्ग आणि परत आपल्याला पाहिजे स्वरूपामध्ये मांडायचं पी क्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग चार पी एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग म्हणजे पायथागोरसचा उपयोग दोनदा केला आपण आणि त्याच्या साह्याने आपण हे उत्तर आणलेले परत याला सांगतो पहा हे काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून सुरुवातीला इक्वेशन नंबर वन मिळवलं त्यानंतर या ठिकाणी जे आता आर क्यू वर्ग झालं होतं तर ते आर क्यू वर्ग निघून जाण्यासाठी आणि आर क्यू च्या ऐवजी आपल्याला आणायचे पी एम त्यासाठी आपण परत लहान त्रिकोण वापरला लहान त्रिकोणामध्ये पायथागोरसचं थेरम वापरलं त्यानंतर परत इथं आर एम आलं परंतु आर एम च्या ऐवजी आपल्याला काय करायचं आर क्यू आणायचं मग आर क्यू आर एम हे आर क्यू च्या निम्न आहे ते सर्वच्या त्यांनी दिलं होतं त्यानंतर ते आर क्यू ची किंमत आर एम ची किंमत किती एकशे दोन हे समीकरण नंबर दोन मध्ये मांडली आणि त्यानंतर परत मग हे समीकरण सोडवलं परत या ठिकाणी छेदामध्ये चार आलं चार कॅन्सल करण्यासाठी छेदामध्ये
मग अंश चार म्हणाल, परंतु समीकरणाच्या डाव्या बाजूला पण चार ने गुणला आणि उजव्या बाजूला हे सगळे एकत्रित आहेस, तिथं वाक्य लिहायची काय आवश्यकता नाही. मल्टिप्लायिंग बाय फोर बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूला चार ने गुणून हे पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही. एवढा कंस टाकला आणि चार ने गुणलं ते इथे लक्षात येते काय केलं. चार ने गुणल्यानंतर इथं ही पायऱ्या आणि एकशे चार ला गुणल्यानंतर या पद्धतीने एक राहते म्हणजेच फक्त एक आर क्यू स्क्वेअर. मग परत म्हणाला आपल्याला किंमत आर क्यू स्क्वेअर ची पाहिजे. मग आर क्यू स्क्वेअर आहे तर उजव्या बाजूला ठेवलं जे म्हणलं जे अधिक चार पी आर वर्ग होते त्याचं पक्षांतर करून वजा चार पी आर वर्ग आलं ते मिळालं चार क्रमांकाचं समीकरण. मग चार आणि एक याचा उपयोग करून आपण पुढील समीकरण मिळवलं. फक्त या ठिकाणी काय केलं समीकरण एक मध्ये आर क्यू वर्गाची किंमत मांडली आणि हे समीकरण मिळवलं. त्यानंतर ते पडके सोडल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं पी क्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 2.1 यामधील आठ क्रमांकाचं उदाहरण होत, नऊ क्रमांकाचं उदाहरण होत. हे जे उदाहरण आहे ते नऊ क्रमांकाचं प्रॅक्टिस सेट 2.1 यामध्ये. धन्यवाद. प्रॅक्टिस सेट 2.1 यामध्ये पुढचं जे उदाहरण आहे दहा क्रमांकाचं उदाहरण आहे बघा. तर हे उदाहरण काय पहा, लेखी स्वरूपामध्ये अतिशय मोठं उदाहरण वाटतं परंतु ते जर थोडक्यात लक्षात ठेवलं तर काही अडचण नाही. काय उदाहरण आहे पहा, वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे काय सांगितलं पहा, पहिल्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे समजा हा रस्ता आपण जर समजला तर या रस्त्याला दोन्ही बाजूला दोन इमारती समांतर आहेत, ही पहिली इमारत ही दुसरी इमारत. समजा आपण त्यांना नाव देऊ पहिलीची इमारत आहे ती ए बी इमारत आहे, दुसरीची इमारत आहे ती बी इमारत आहे. ह्या रस्त्याला समांतर रस्त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे परंतु त्या दोन्ही एकमेकींना समांतर आहे हे सांगितलेलं आहे. हे लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. म्हणजे एक शिडी आहे की जिची लांबी 5.8 मीटर लांब आहे ती रस्त्यावर ठेवलेली आहे. त्यानंतर ती एका बिल्डिंगला पहिल्या बिल्डिंगला अशा पद्धतीने टेकवलेली आहे सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ऍट हाईट फोर मीटर. म्हणजे ही जी शिडी आहे या इमारतीला टेकवल्यानंतर ती या इमारतीच्या वरची खिडकी आहे चार मीटर उंच तिथपर्यंत ती शिडी जात आहे आणि या शिडीची जी लांबी आहे ती 5.8 मीटर लांब आहे. त्यानंतर परत पुढे काय सांगितले, आय एम टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट. म्हणजे या बाजूला जी शिडी आहे ती काढून इकडल्या बाजूला टेकवल्यानंतर इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ऍट द हाईट 4.2 मीटर. आणि मग त्यांनी प्रश्न विचारलेला आहे फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट. म्हणजेच काय उदाहरण आहे पहा, तर रस्ता आहे रस्त्याच्या दुतर्फा दोन इमारती एकमेकींना समांतर आहेत, रस्त्याच्या एका ठिकाणी शिडी ठेवलेली आहे. ती शिडी जर आपण एका इमारतीला टेकवली तर त्या इमारतीला जी खिडकी आहे त्याची उंची रस्त्यापासून 4 मीटर आहे तिथपर्यंत तिथं तो टेकत आहे. त्यानंतर परत तशीच ती शिडी फिरवली आणि दुसऱ्या इमारतीला जर आपण टेकवण्याचा प्रयत्न केला तर या इमारतीला तळापासून वरपर्यंत जी 4.2 मीटर
उंचीची उंचीवर जी खिडकी आहे तिथपर्यंत ती जाते, म्हणजे डी अंतर जे आहे ते 4.2. म्हणजे थोडक्यात पहा, या ठिकाणी हा रस्ता आहे ई ए बी आणि ईडी ही इमारत आहे. आता ही शिडी आहे पहा, या ठिकाणी अशी ठेवलेली आहे, त्यावेळेस ती खालून इथपर्यंत जे उंची आहे 4 मीटर पर्यंत खेळते आणि ती शिडी परत अशी फिरवून या ठिकाणी लावल्यानंतर 4.2 मीटर अंतरावरती खेळत आहे. तर त्यांनी पुढे विचारलेले फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट, म्हणजे रस्त्याची रुंदी काढा, म्हणजे बी पासून डी पर्यंत आपल्याला रुंदी काढायची आहे. आता इकडे ही शिडी इथं आहे, म्हणजे ही सुद्धा रुंदी किती 5.8 मीटर, ही सुद्धा 5.8 मीटर आहे. तर आता पहा, एकदम साधं सोपं उदाहरण आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एकदा बीसीची लांबी काढायची, एकदा सीडीची लांबी काढायची. आता हे रस्त्याला इमारती आहेत त्या लंब असतात, परपेंडिक्युलर असतात, म्हणजे या ठिकाणी मात्र आपण 90° असतात. दिलेल्या किमती ही शिडी आहे, शिडीची लांबी आहे 5.8 मीटर, ए बी 4 मीटर आणि ईडी 4.2 मीटर. मग आता सुरुवातीला एन ट्रायंगल ए बी सी, एन ट्रायंगल ए बी सी, अँगल बी इक्वल टू 90°. मग या ठिकाणी आपण पायथागोरसच्या थेरमनुसार 90° कोनासमोर बाजू यूज करणं, हायपोटेन्यूस ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. आता एसी, एसी ची किंमत 5.8, त्याचा वर्ग बरोबर ए बी 4 त्याचा वर्ग अधिक बीसीची लांबी दिलेली नाही, बीसी आहे तसंच बीसी वर्ग, त्यानंतर 5.8 चा वर्ग म्हणजे 58 * 58 करायचं, त्यानंतर 2 संख्येनंतर दशांश चिन्ह मांडायचं, 58 * 58 केल्यानंतर 3364. पण आता आपण 5.8 * 5.8 करतो, म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह येते, म्हणजे या ठिकाणी उजव्या बाजूने बघायचं 1, 2, 4 चा वर्ग 16 अधिक बीसी वर्ग. त्यानंतर पाहता या ठिकाणी 16 चा पक्षांतर करायचं, हे याच्या पुढे चिन्ह कोणतंच नाही, म्हणजे अधिक चिन्ह आहे, इकडे घेतल्यानंतर ते वजा होणार 33.64 वजा 16 बरोबर बीसी वर्ग. 33.64 वजा 16.00 अशा पद्धतीने वजाला करायचं, म्हणजे वजाला ते तुटणार नाही, येते 17.64 बरोबर बीसी स्क्वेअर. त्यानंतर आता आपल्याला इथं बीसी वर्गाची किंमत नाही, बीसी फक्त बीसी किंमत काढायची, म्हणजे आपल्याला त्याचं वर्गमूळ काढायचं. मग आता वर्गमूळ काढत असताना कशा पद्धतीने काढायचं बघा, तर कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 1764 येते. या ठिकाणी पहा, 42 * 42 केलं तर 1764 येते, म्हणजे या ठिकाणी आता टेकिंग स्क्वेअर रूट 4.2 बरोबर 20, म्हणजे पहिली किंमत आपल्याला मिळाली बीसीची, म्हणजे इथून इथपर्यंत लांबी मिळाली आपल्याला 4.2 मीटर. बीसी बरोबर 4.2 मीटर. बीसी बरोबर 4.2 मीटर. आता जसं हे पहिलं सोडवलं तसंच आता दुसरं, इन ट्रायंगल सी डी ई, आता या ठिकाणी डी कोण बनवून येतात, अँगल डी इक्वल टू 90°. मग पायथागोरसच्या थेरमनुसार हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग सीई वर्ग बरोबर सी डी वर्ग अधिक डी वर्ग. सी
5.8 वर्ग सीडीची मटेरियल आणि सीडी आहे तसेच डी चार पॉइंट दोन स्क्वेअर. त्यानंतर पाहता परत प्रत्येकाचा वर्ग करायचं 5.8 चा वर्ग मागाशी आपण केलाच होता 33.64 बरोबर सीडी वर्ग आहे तसंच अधिक 4.2 चा वर्ग इथं आपण काढला होता आणि वर्ग म्हणून किती 17.64. त्यानंतर अधिक 17.64 केलेलं पक्षांतर ते वजा होणार 33.64 वजा 17.64 बरोबर सीडी वर्ग इथं वजा केल्यानंतर राहते 16 बरोबर सीडी वर्ग. म्हणजे या ठिकाणी परत वाक्य लिहायचं दोन्ही बाजूचं वर्ग म्हणून काढून 16 चा वर्ग म्हणून 4 आणि सीडी वर्गच सीडी म्हणजेच आता सीडीची किंमत आली 4 मीटर. मग आता आपल्याला संपूर्ण आता बीसीची किंमत काढायची बीसी म्हणजे बीडीची किंमत काढायची हा रस्ते करून दिला आहे बीडी म्हणजे बीसी अधिक सीडी बीडी बरोबर बीसी अधिक सीडी बीसी संपूर्णपणे बीसी बीसीची लांबी आपण काढली होती 4.2 मीटर अधिक सीडी 4 मीटर म्हणजे बीडी केल्यानंतर किती येते 4 × 4 = 8.2 मीटर. बेरीज करताना सुद्धा पहा या ठिकाणी 4.2 आणि इथं काय 4.0. त्यानंतर आता आपला प्रश्न काय विचारला होता फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणजे जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर खाली न विसरता विड्थ ऑफ स्ट्रीट इक्वल टू 8.2 मीटर म्हणजे जो प्रश्न विचारलेला आहे ते उत्तर न विचारता शेवटी राहायचं म्हणजे या पद्धतीने म्हणजे पहा काय उदाहरण चालू सोपं की एक रस्ता आहे दोन्ही इमारती समांतर लंब आहेत रस्त्याला त्यानंतर एक शिडी आहे शिडी या ठिकाणी 5.8 मीटर लांबीची शिडी आहे ती जर या भिंतीला टिकवली तर ती 4 मीटर उंची पर्यंत टेकते आणि तशीच शिडी फिरवली आणि या इमारतीकडे टेकवली तर ती 4.2 मीटर उंची पर्यंत टेकते तर या रस्त्याची रुंदी काढा पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण बीसीची लांबी काढल्यानंतर ती आली 4.2 परत या दुसऱ्या चक्रामध्ये सुद्धा पायथागोरसचं थेरम वापरून आपण सीडीची लांबी काढली 4 रस्त्याची रुंदी म्हणजेच संपूर्ण बीडीची लांबी बीसी अधिक सीडी म्हणजेच रस्त्याची रुंदी त्याची बेरीज केली ती आली 8.2 मीटर 8.2 मीटर ते झाली रस्त्याची रुंदी. शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे तो आपण प्रश्नाचं जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर न विसरता द्यायचं मग त्याचं आपण उत्तर लिहिलेलं विड्थ ऑफ स्ट्रीट इक्वल टू 8.2 मीटर. ठीक आहे धन्यवाद.